दहीहंडीचा औचित्य साधत सर्वच पक्षांनी निवडणुकीचा प्रचाराचा जणू नारळच फोडलाय. भाजपने मुंबईत 400 दहीहंड्यांचं आयोजन करत आगामी महापालिका निवडणुकीची तयारी चालवली आहे. तर शिवसेनेने ठाण्यावर लक्ष केंद्रित केलंय. पाहूयात एक रिपोर्ट. भोपाळला भाजपने केली प्रचाराची सुरुवात. भाजपकडून 400 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन. दहीहंडीच्या माध्यमातून फोडला प्रचाराचा नारळ. दिवाळीनंतर आगामी लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुका लागतील अशी चिन्ह सध्या दिसू लागली आहेत. यामुळे सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले. त्यातच गोपाळकाल्यासारख्या तरुणाईला आकर्षित करणाऱ्या सणाचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केलाय. भाजपच्या वतीने मुंबईमध्ये तब्बल 400 ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करून भाजपने जणू प्रचाराचा नारळच फोडला. पण या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी मुंबई महापालिकेची तिजोरी खाली केली आणि सत्ताधारी आमदार खासदारांना लाखो करोडो रुपये दिल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबई तिजोरी खाली केली, एफड्या मोडून टाकल्या, आमदार खासदाराला पैसे लाखो करोडो रुपये दिले, माजी नगरसेवक झाले तिकडे त्यांना 20-20 लाख 20-20 कोटी 25-25 कोटी रुपये दिले. हा पैशाची उधळपट्टी करून इतके वर्ष झालेत मुंबईची तिजोरी भरली ठेवली तिजोरी, ते खाली करण्याचं पाप केलं गेलं. आता ते सगळं देऊन त्याच पैशातून कमिशन खाऊन दहीहंडी साजरी केली जात आहे. आज या वर्षभरातला सगळ्यात हास्यास्पद पुरस्कार म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलावं. काँग्रेसचे दिल्लीतील गल्लीतील नेते आता तुरुंगाच्या जवळ जायला लागलेत. भ्रष्टाचारात त्यांचे हात काळे झाल्यामुळे आणि ते आज भ्रष्टाचारावर बोलतात याच्यापेक्षा हास्यास्पद काही नाही. वर्षाताईंना आम्ही या वर्षीचा सर्वात हास्यास्पद विनोदी अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही देऊ. फक्त भाजपाच नव्हे तर सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी मुंबई आणि ठाण्यातल्या प्रसिद्ध दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बड्या नेत्यांनी ठिकठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला भेट दिली. एकीकडे दहीहंडीच्या माध्यमातून मतांची बेगमी करत असताना भाजपा आणि शिंदे गटानं मुंबई आणि ठाण्यातल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं. मुंबईमध्ये भाजपानं आपल्या आमदार आणि खासदारांना महापालिकेमार्फत विशेष निधी उपलब्ध करून देत नोव्हेंबर डिसेंबर पूर्वी आपापल्या मतदारसंघातल्या विकास कामांना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामं नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आता प्रशासनाला दिले. एकूणच डिसेंबर नंतर लोकसभा निवडणुका लागण्याचे संकेत मिळाल्यानं आगामी सर्वच सणांना मुंबई आणि ठाण्यात राजकीय पक्ष दौलत सादा करणार हे नक्की. सचिन गाड, साम टीव्ही न्यूज, मुंबई.